सीमेवर दोन्ही सैन्यांमध्ये झटापट होण्यापूर्वी चीनच्या बाजूने मोठ्या प्रमाणात हालचाली झाल्याचं उपग्रहाने टिपलेल्या छायाचित्रांवरून दिसून येत आहे. सीमेवर चीनने गलवान नदीचा प्रवाह रोखण्याचा प्रयत्न केल्याचं या छायाचित्रांवरून अगदी स्पष्ट दिसतंय. उपग्रहाच्या छायाचित्रात चीननं त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री उपयोगात आणल्याचं सुद्धा या ठिकाणी दिसतंय आणि त्यामुळेच तिथे दगडमातीचे ढिगारेही तयार झालेले आहेत. चीनी सैन्यानं भारतीय हद्दीत दोन तंबू आणि टेहळणीसाठी टॉवर उभारण्यावरून दोन्ही सैनिकांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्यातूनच झटापट झाल्याचं नवी दिल्लीतल्या सूत्रांचं म्हणणं आहे. दरम्यान ही झटापट 1967 झटापटींपेक्षा सुद्धा अधिक गंभीर होती आणि यामध्ये भारताचे 20 जवान शहीद झालेत तर 43 चीनी सैनिक सुद्धा मारले गेल्याची माहिती मिळते. गलवान परिसरात 9 जूनपर्यंत कसलीच हालचाल नव्हती पण त्यानंतर चीनकडून मोठ्या प्रमाणात हालचाली वाढत गेल्या असं या छायाचित्रांवरून दिसतंय. तर उपग्रहाच्या साह्यानं 9 जून आणि 16 जून अशा दोन वेगवेगळ्या दिवशी टिपलेली छायाचित्र ही झटापटी आधीची आणि नंतरची स्थिती स्पष्ट करणारी असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. सुरुवातीला ही 9 जूनची छायाचित्रं आहेत आणि बाजूला ही 16 जून रोजीची छायाचित्रं आहेत. उपग्रहांनी टिपलेल्या या छायाचित्रांमध्ये आपण अगदी स्पष्टपणे पाहू शकतोय 9 जूनला कोणतीही हालचाल या ठिकाणी दिसत नाहीये. मात्र 16 जूनच्या या छायाचित्रांमध्ये असलेल्या दृश्यांमध्ये स्पष्टपणे चीनची काही यंत्रसामग्री, चीनची काही वाहनं तसंच तंबूसुद्धा उभारलेले या दृश्यांच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहेत. अगदी स्पष्टपणे आपण पाहू शकतो चीननं या ठिकाणी गलवान नदीचा प्रवाह बदलण्यासाठी हालचाली सुरू केलेल्या आहेत. गलवान नदीचं खोरं तसंच अक्साई चीनचा भाग हा भारत आणि चीनच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे पण हा भाग भारताच्या हद्दीत येतो आणि चीनकडून या भागावर नेहमीच हक्क सांगण्यात आला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून चीनकडून आता या आक्रमक हालचाली सुरू झालेल्या आहेत. हा मातीचा ढिगारा आपण पाहू शकतो. 9 जूनपर्यंत या ठिकाणी कोणत्याही हालचाली नव्हत्या मात्र त्यानंतर 16 जूनला जी काही छायाचित्र टिपण्यात आली त्यामध्ये अगदी स्पष्टपणे मातीचा ढिगारा या ठिकाणी दिसतोय आणि यावरून अगदी स्पष्टपणे आपण म्हणू शकतो चीननं या ठिकाणी बांधकाम सुरू केलेलं आहे. त्या ठिकाणी चीनची काही वाहनं सुद्धा दिसत आहेत. मातीचा ढिगारा या ठिकाणी दिसतोय आणि त्यावरून नदीचा प्रवाह बदलण्यात आल्याचं सुद्धा अगदी स्पष्ट दिसतंय. गलवान नदीचं खोरं हे चीनसाठी जितकं महत्त्वाचं आहे तितकंच ते भारतासाठी सुद्धा आहे. मात्र हा भाग भारताच्या हद्दीमध्ये येतो आणि चीनकडून त्यावर दावा सांगण्यात येतोय. तर खाली आपण पाहिलं तर चीनची यंत्रसामग्री या ठिकाणी दिसतेय. काही तंबूसुद्धा उभारलेले आहे त्या ठिकाणी आणि यावरून चीन आता बांधकामासाठी आणि गलवान नदीचं खोरं वळवण्यासाठी अत्यंत आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय. गुड परेड आज हो रहा था सुबह सुबह और यहाँ पर इस पासिंग आउट परेड में हमारे चीफ ऑफ एयर स्टाफ ने कुछ बहुत बढ़िया वाक्य कहे हैं. उन्होंने ये देश को विश्वास दिलाया है कि आप अपने आर्म फोर्सेस के ऊपर विश्वास रखिए और हम इस देश को सिक्योर रखने में, हम इस देश की सुरक्षा करने में बहुत सक्षम है. जो तीनों सेनाएं हैं, आर्मी हो, नेवी हो और एयरफोर्स है, ये तीनों सेनाएं ये बिल्कुल तैयार हैं कोई भी चीज का सामना करने के लिए, कोई भी अटैक का मुंहतोड़ जवाब देने के लिए. तर भारत चीन सीमेवरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक होऊन सुद्धा विरोधकांचं काही समाधान झालेलं दिसत नाहीये. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एक ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनी आक्रमकतेसमोर लोटांगण घातल्याचा आरोप त्यांनी केलाय आणि याबरोबरच जर घुसखोरी झालीच नाहीये तर भारतीय सैनिक कसे आणि कुठे मारले गेले तसा सवाल उपस्थित केलाय. महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. सोनिया गांधींनी सुद्धा काही प्रश्न उपस्थित केले आणि त्यानंतर राहुल गांधींनी सुद्धा ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय.